मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीकेनंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अगोदर दळवी यांना अटक झाली, त्यानंतर आता त्यांच्या गाडीची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. दत्ता दळवी यांची गाडी फोडल्यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. पाहूयात. ज्यांनी ही गाडी फोडली हे शिंदे गटाचे नामर्द लोक आहेत. हे नामर्दाचंच काम आहे ना, गपचूप जायचं चौघांनी आणि गाडी फोडायचं, हे मर्दाचं काम नाही. आम्ही बाळासाहेबांचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक, आम्हाला नामर्दासारखं काम करता येत नाही. आणि नामर्दासारखं काम करतात म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा आसरा घेऊन आज ते मुख्यमंत्री आहे. आणि त्यांच्या आधिपत्याखालीच हे सर्व चुकीचं काम होतंय. ज्यांनी केलं त्याचा निषेध आम्ही करतो. पण अशा गोष्टींनी दत्ता दळवीच्या केसालाही धक्का लागणार नाही, किंवा दत्ता दळवीचे घरचे आणि आम्ही घाबरणार नाही, आम्ही घाबरत नाही. अशा अनेक प्रसंग, ज्यावेळी शिवसेनेचा जन्म झाला त्या वेळेपासून दत्ता दळवी शिवसेनेचं काम करतायत. आणि असे अनेक 9 महिने त्यावेळी पण जेलमध्ये गेलेले ते पक्षासाठी, त्यामुळे त्यांनाही काही नवीन घटना नाही. त्यांनी केलं हे नामर्द आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो. पण आता पोलिसांनी काय कारवाई, पोलिसांनी त्यांच्यावरती FIR घेतलेला आहे, 427 451 घेतलेला आहे. आणि आणखीन त्या याचा अभ्यास करून जी काही कलम वाढतील ते वाढवण्याचं जे बसत असतील ती सर्व कलम पोलीस स्टेशन घेईल. कोण लोक आहेत काय माहिती मिळाली? हे मी सांगितलं ना तुम्हाला, हे शिंदेचे नामर्द लोक आहेत, हे मर्द लोक नाहीत, हे नामर्द लोक आहेत. हे नामर्द होते म्हणून त्यांनी हे कार्य केलं, काम केलं. आज सकाळपासून जे कार्य चालू आहे हे नामर्दांचंच काम चालू आहे. ज्यावेळी त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली, सकाळी 11 वाजता त्यांना कोर्टामध्ये JC झाल्यानंतर ते रेडी असताना सुद्धा से घेऊन आले नाहीत, ते रेडी असताना से घेऊन आले नाहीत. आणि मग त्यांनी टाळाटाळ डंगमंगळ केली, ते कुठल्या तरी दबावाखाली त्यांनी काम करतायत. पण माझं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे, सरकार आज आहे त्यांचं उद्या नसेल. उद्या डेफिनेटली सरकार आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार आहे. आणि ज्यावेळी आमचं सरकार येईल, त्यांनी ज्यांनी प्रशासनासहित ज्यांनी आमच्यावरती चुकीची कारवाई केली आणि ज्यांना चुकीची कारवाई करायला ज्या मंत्र्यांनी भाग पाडलं असेल त्यांना आम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची योग्य ती कारवाई केली. या महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल करण्याचा एक नवीन ट्रेंड तयार होतोय, एक नवीन प्रकार उदयास येतोय. आपण पाहतच असाल, एखाद्याची लायकी हे राज्य चालवायची नसेल आणि तसं तुम्ही त्याला संबोधाल, जर तुम्ही नालायक म्हणून संबोधाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. ज्यांनी या राज्याशी या महाराष्ट्राशी गद्दारी केली त्यांना जर तुम्ही गद्दार असं संबोधाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. ज्यांनी या भूमीशी कपटीपणा केला, या महाराष्ट्राशी कपटीपणा केला त्यांना जर तुम्ही फडतूस असं संबोधाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. आणि ज्यांनी या राज्याची या महाराष्ट्राची प्रतिमा उभ्या देशात उभ्या राष्ट्रात कलंकित करून ठेवली त्यांना जर तुम्ही कलंकित हा शब्द वापराल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. कारण सरकार ह्यांची, संस्था यांच्या, प्रशासन ह्यांचं हम करे सो कायदा. आज तुम्ही पाहिला दत्ताजी साळवींवर गुन्हे दाखल झाले, एक नाही तर अनेक गुन्हे दाखल झाले. दत्ताजी साळवींनी जो शब्द वापरला तो शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो, सर्रासपणे वापरला जातो. कित्येकदा असे शब्द या शिंदे टोळीकडनं देखील वापरले जातात, कित्येकदा असे वापरले जातात. जर तुम्ही सकाळी सकाळी नारायण राणेंच्या सुपुत्रांची भाषा पाहाल सकाळी सकाळी, तर ती भाषा कोणत्या दर्जाची असते तुम्ही लक्षात घ्या. शिंदे टोळीचे प्रवक्ते नरेश मस्के हे देखील कित्येकदा असे अनेक शब्द वापरतात. मग हे सारे कायदे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी किंवा त्याच्या नेत्यांना? आज शिवसेनेच्या उपनेत्यांना दत्ताजी साळवींना भांडूपमध्ये राहत्या घरातून अटक केली जाते, त्यांना भांडूप पोलीस स्टेशनला घेऊन जा गेलं जातं, त्यानंतर मुलुंड कोर्ट, त्यानंतर ठाणे कोर्ट, त्यानंतर न्यायालयीन कोठडी. पण त्याच्यानंतर हा सारा कायदेशीर भाग झाल्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस काही भ्याड गुंडे, काही भ्याड पाळीव गुंडे ज्यावेळेस त्यांच्या घरी पोहोचतात, त्यांच्या गाडीवर हल्ला करतात, त्यांच्या गाडीची नासधूस करतात, तोडफोड करतात, सगळ्यांसमोर करतात, भर दुपारी करतात, कुठे आहे कायद्याचं राज्य? कोण पाळतंय कायदा? सारा कायदा पायदळी तुडवताना साऱ्या जनतेने पाहिला,
त्यांच्या गाडीची तोडफोड भर दुपारी करण्यात आली, भर दुपारी तुमच्या आमच्या डोळ्या देखत करण्यात आली. मग कायद्याचं राज्य कुठे? कारण मुख्यमंत्र्यांची माणसं ही, यांना कोण अडवणार? यांना कोणतं प्रशासन अडवणार? कोणी अडवू शकत नाही. अरे ज्यांनी दिघे साहेबांसोबत काम केलेलं आहे, त्या दत्ताजी साळवींनी, जेव्हा एकनाथ शिंदेचा राजकारणात उदय देखील झाला नव्हता त्यावेळेस पासून दत्ताजी साळवी शिवसेनेत आणि दिघे साहेबांसोबत काम करतायत. त्या दिघे साहेबांच्या या शिष्याला दत्ताजी साळवींच्या गाडीवर तुम्ही अशा प्रकारे हल्ला करता, त्यांना अशा प्रकारे कोर्ट कचेऱ्या दाखवता. बघा, हे सारे कर्माचे भोग आहेत, ह्याच जन्मात हे सारे भोग फेडून जायचे. शेवटी बघा, सत्ता आज आहे उद्या आहे, लक्षात घ्या. सत्ता आज आहे पण उद्या नसेल. पण ज्यावेळेस या सत्तेचे फासे पलटलेले असतील ना, त्यावेळेस मात्र तुमची पळताभोई थोडी होणार आहे, एवढंच सांगतो. सप्रेम जय महाराष्ट्र. समजणे वाले को इशारा काफी आहे.